मिशन ओग्रे युरोपच्या आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पुणे महानगरपालिकेची जाहिरात आली. बघण्याच्या आधी मित्रांनो, जे नवीन मित्र आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला तर बघूया आजची जाहिरात. पुणे महानगरपालिकेची जाहिरात. तिचे नाव वैद्यकीय अधिकारी वर्ग 2, एकवट मासिक मानदान 60,000 रुपये, शैक्षणिक अर्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी म्हणजे MBBS, अनुभव शासकीय व निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव, अनुभव असण्यास प्राधान्य, एकूण पदाची जागा आहे 200. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद वर्ग 2, एकूण मान 40,000 रुपये, शासकीय मान्यता विद्यापीठाची संस्थेची आयुर्वेदिक शाखेची पदवी BAMS, संबंधित कामाचा 3 वर्षाचा अनुभव आणि 100 जागा आहे. त्याच्यानंतर आरोग्य निरीक्षक वर्ग 3, 22,349 रुपये मानदान, माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण व स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण, शास्त्र शाखेतील पदवीधारांना प्राधान्य, संबंधित कामाचा 5 वर्षाचा अनुभव, 50 जागा रिक्त आहे. निरीक्षक हिवताप वर्ग 3, एकूण मानदान 22,349, माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण, प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीव शास्त्रातील पदवीधारास प्राधान्य, उद्देश्य कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेल्या किमान 12 महिन्याच्या प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक, जिल्हा परिषदेसंबंधित कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य, एकूण 50 जागा आहे आणि इथे अनुभव मागितला नाही मित्रांनो. त्यानंतर ज्युनियर नर्स 3,349 रुपये मानदान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या 12वीची विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व मिडवाईफरी या विषयात पदविका, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक, शासकीय अनुभव शासकीय निमशासकीय खाजगी रुग्णालयातील परिचारिक म्हणून 5 वर्षाचा अनुभव, 150 जागा आहे. परिचारिका 19,250 रुपये मानदान आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा HSC उत्तीर्ण, शासन मान्यताप्राप्त संस्थेची ANM अभ्यासक्रम पूर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी, शासन मान्यताप्राप्त संस्थेची ANM अभ्यासक्रम पूर्ण व त्यानंतर कामाचा 3 वर्षाचा अनुभव, 150 पदे आहे मित्रांनो. औषध निर्माता वर्ग 3, 22,349 रुपये मानदान आहे, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा विज्ञान शाखा उत्तीर्ण, औषध निर्माता शास्त्रातील पदविका DPharm, औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य, कामाचा 3 वर्षाचा अनुभव आणि 25 पदे रिक्त आहे. प्रौषा तंत्रज्ञ वर्ग 3, मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायन जीवशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी, मान्यताप्राप्त संस्थेतील DMLT परीक्षा उत्तीर्ण, वैद्यकीय प्रयोगशाळेतील किमान 3 वर्षाचा अनुभव, 50 पदे रिक्त आहे. प्रयोगशा सहाय्यक वर्ग 3, 18,250 मानदान, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व मान्यताप्राप्त संस्थेची DMLT पदवी, शास्त्र शाखेचा पदवी किंवा DMLT पदवीधारास प्राधान्य, इथले कुठलाही अनुभव मागितला नाही, एकूण पदे 50. ECG टेक्निशियन वर्ग 3, मान्यताप्राप्त रसायनशास्त्र जीवशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी, इथे अनुभव मागितला नाही मित्रांनो, एकूण जागा 30 आहे. सहाय्यक दवाखाना वर्ग 3, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, त्याच्या दवाखान्यासाठी कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक, 50 जागा रिक्त. आया वर्ग 4, 8वी उत्तीर्ण, इथे कुठला अनुभव मागितला नाही, 100 जागा आहे. परिचारिका नर्सिंग माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व समकक्ष अर्थात, इथे अनुभव मागितला नाही, एकूण जागा आहे 100. त्यानंतर अटी बघूया. वर्गातील उमेदवाराचे वय जाहिराती दिनांक 38 वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारासाठी 5 वर्ष शिथिल. हे पूर्ण मित्रांनो अटी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन किंवा आपण टेलिग्रामवर ही PDF टाकणार आहोत, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही वाचू शकता. हे जर वाचलं तर व्हिडिओ खूप लांब होणार. वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता अनुभवधारक उमेदवारांनी 14/5 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून 20/5/2020 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत विहित नमुना अर्ज आवश्यक कागदपत्रासह साक्षांकित प्रतीसोबत ह्या ईमेल ID वर पाठवायचे आहे मित्रांनो, एक PDF बनवून. उमेदवारांनी सादर करायचे विहित नमुना अर्ज हे ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर
नेहमी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे व्हिडिओ टाकण्यात येत असते आणि आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअप फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.